तर वाडा पालघर बिलोशी या ठिकाणी आपण गणपती विसर्जनाचा कार्यक्रम बघत आहात. बाप्पा येतो तेव्हा आनंद उत्साहात, पण बाप्पा जाताना थोडंसं मनावर दुःख मात्र नक्कीच होतं की बाप्पा आपण सेवा करतो, दीड दिवसाचे गणपती या ठिकाणी विसर्जित केले जात आहेत. गणपती बाप्पा मोरिया या ठिकाणी मात्र नावाचा जयघोष केला जातो. गणरायाचं मात्र या ठिकाणी महिला वर्ग एका कलरच्या साड्या घालून या ठिकाणी गणपती गणेशोत्सव साजरा करताना बिलोशी वाडा पालघर या ठिकाणी आपण आहोत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा आणि छोटे गणपती भक्त या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत. आपण बघू शकताय गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. डुबू नका, डुबू नका, डुबू नका. तुम्ही विसर्जन झालेलं आहे. गणपती बाप्पा गेल्याचं दुःख आहे. दरवर्षी येतात गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. दिवस गणपती बाप्पाची मात्र सेवा करतात. तर किती वर्षापासून गणपती बाप्पा आपल्या परिवारामध्ये येत असतो? आपलं नाव सांगा. शिवा संजय पाटील. जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आम्ही सर्वजण एकत्र हा गणेश उत्सव साजरा करतोय आणि सर्व लोक आनंदाने आणि उत्साहाने सगळं सहभाग घेऊन आता आम्ही गणपतीचं विसर्जन केलेलं आहे. सीमा संजय पाटील बिलोशी गावचे आहेत, पाटील परिवारातील. तर ही परंपरा कायम अबाधित राहील का? किती 50 वर्ष आपण करतात, यापुढे तेवढ्या उत्साह राहील का? ही परंपरा अखंडित सेवा करत राहील आणि आम्ही गेल्यानंतर आमची मुलं प्रथा चालू ठेवली अशी आमची अपेक्षा आहे. गणपती बाप्पा ओके. हरे कृष्णा, हरे कृष्णा. या ठिकाणी आपण मत जाणलं बिलोशी पाटील परिवारातील महिला वर्गांचं. संपूर्ण परिवार एकत्र या ठिकाणी दरवर्षी येतात. 50 वर्षाची परंपरा बघा, या ठिकाणी एकत्र कुटुंब पाहतायत आणि गणेशोत्सव साजरा केलेला आहे. 1.5 दिवसाचा गणपती. मी आहे सूरज पाटील, पत्रकार वाडा पालघर.